छोले आणि भटुरे, आ हा हा, नाम ही काफी आहे, असा हा बेत आहे. तुम्ही बघू शकाल अमृतसरी पद्धतीचे छोले केले आहेत अतिशय सोप्या पद्धतीने. यामध्ये जाऊ दे, तुम्ही रेसिपी बघा. आणि हे भटुरे आहेत ना, या भटुऱ्यासाठी पण आजची पात मेहनत नाही आहे, फटाफट बनतात, एक्सलंट क्रिस्प येतो म्हणजे, आणि कमी ऑइली होतात. या पद्धतीने तुम्ही भटुरे केले ना, कमी तेल पितात, मस्त असे कुरकुरीत होतं याचं आउटर कोटिंग, आणि आतमध्ये छान असे स्पॉन्जी होतात. पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण सगळ्यांच्या आवडीचे छोले कसे बनवायचं ते बघणार आहोत. आणि हे छोले बनवताना आज मी इथे वापरणार आहे एव्हरेस्ट छोले मसाला. या छोले मसाल्यांमुळे या छोल्यांमध्ये येते परफेक्ट अशी ऑथेंटिक चव. आणि अमृतसरी स्टाईलचे हे आपण छोले बनवत आहोत. काय ना, आपण राहतो महाराष्ट्रात, तर अमृतसरी स्टाईल छोले खायचे असतील तर अमृतसरला जाणं शक्य नाही आहे. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने, सोप्या स्टेप्समध्ये हे अमृतसरी छोले कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्याचसोबत भटुरे कसे बनवायचे तेही बघणार आहोत. आणि सॅलड आणि रायता हो, असा फक्कड बेत होणार आहे. पटकन रेसिपी सुरू करूयात. तर सगळ्यात आधी एक कप छोले मी घेतलेले आहेत, यामध्ये घालूयात पाणी आणि एक 3 ते 4 वेळा स्वच्छ असे धुवून घेऊयात. छोले स्वच्छ धुवून झाले की यामध्ये घालूयात पुरेसं पाणी आणि हे कमीत कमी 7 ते 8 तास किंवा रात्रभर भिजण्यासाठी ठेवून देऊ. आता इथे छोले मी छानपैकी 7 ते 8 तास भिजवून घेतले आहेत आणि टम्म असे फुलले छोले छान भिजलेले आहेत. कुकर आता इथे मी घेतलेला आहे. अमृतसरी छोले जे असतात ना, त्याला असा काळसर रंग असतो. सो तो कसा आणायचा, कशामुळे येतो हेही आता बघूयात. सो हे भिजलेले छोले मी घेते कुकरमध्ये डायरेक्ट. ज्या पाण्यात भिजवलं ते पाणी शक्यतो मी वापरत नाही आहे. आता यामध्ये घालूयात पाणी, छोले डीप होतील इतपत. गॅस करते सुरू आणि यामध्ये ना मी घालते टी बॅग. तर रेग्युलर आपली चहा पावडर असते त्याच्या टी बॅग असतात, त्याच टी बॅग आहेत. 2 टी बॅग्स मी इथे वापरते. टी बॅग्स तुमच्याकडे नसतील, ऑफकोर्स घरी आपण नाही ठेवत टी बॅग्स, तर इन दॅट केस एक सुती कापड घ्या, त्यामध्ये चमचाभर चहा पावडर घाला, पुरचुंडी बांधा आणि ती पुरचुंडी यामध्ये ॲड करा. आता लावूयात झाकण आणि मध्यम आचेवर 20 मिनिटं हे छोले छान वाफवून घेऊयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. छोले आपले शिजत आहेत, तोवर ना आपण त्याचा बेसिक मसाला किंवा ग्रेव्ही तयार करून घेऊयात. तर इथे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं. जिरं मस्त फुललं की खूप सारा बारीक चिरलेला कांदा. येस, यामध्ये ना कांद्याचा थोडा जास्त प्रमाणात वापर करायचा आणि छान असा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा. आणि कांदा कॅरमलाइज होईपर्यंत, म्हणजे हलकासा ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचं. आणि इथे साधारण 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवर कांदा परतून घेतला, हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट. हे एकत्र एकजीव छान शिजवून घेऊयात. आणि इथे तुम्ही बघाल कांद्याला ना खूप असा छान तांबूस रंग आलेला आहे, काळपट तांबूस आपण म्हणतो तसा परफेक्ट रंग आलेला आहे. असाच या अमृतसरी छोलेसाठी कांदा आपल्याला परतून घ्यायचा, रादर तळून घ्यायचा मस्त काळपट होईपर्यंत. आता यामध्ये घालूया टोमॅटो प्युरी. सो इथे मी 2 टोमॅटो वापरले आणि त्याची प्युरी तयार करून घेतली आणि एकत्र 5 ते 6 मिनिटं आणखी शिजवून घेऊ. टोमॅटो घातल्यावर हे मस्त असं परतून झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल तेल रिलीज होत आहे आणि रंगही एकदम काळपट आलेला आहे. आता काय करायचं, आता या स्टेजला यामध्ये घालतो आहे छोले मसाला, एव्हरेस्टचा छोले मसाला. छोले मसाला घरी बनवायचा असेल ना तर त्यासाठी खूप सारे जिन्नस लागतात, म्हणजे आमचूर पावडर लागते, अनारदाना लागतो, काळी मिरी लागते, मोहरीची डाळ लागते, असे 10 हून जास्त इन्ग्रेडियंट लागतात. एवढं सगळं साहित्य आणत कुठे बसायचं? तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे एव्हरेस्टच्या छोले मसाल्यांनी. सो सुवासही जबरदस्त येतो आहे. आता हा 1-2 चमचे छोले मसाला मी यामध्ये घालणार आहे, कारण हा एव्हरेस्टचा छोले मसाला घातला की बाकी दुसरे कुठलेच मसाले घालायची अजिबात गरज
नाही. 2 चमचे हा एव्हरेस्ट छोले मसाला, लाल तिखट आवडीप्रमाणे, चवीपुरतं मीठ, आणि हे करूयात मिक्स आणि एखाद मिनिटभर परतून घेऊयात. आता हा मसाला छान कंबाईन झाला की इथे छोले जे आपण कुकरला शिजायला घातले होते, वा तेही मस्त शिजलेले आहेत. चेक करूयात, येस परफेक्ट शिजले आहेत, ओव्हरकुक नाही झालेले, पण ॲट द सेम टाईम कच्चे पण नाही आहेत. आता यातले हे चहाच्या मसाला बॅग्स आहेत, या काढायच्या. मस्त सुवास येतो या एव्हरेस्ट छोले मसाल्यामुळे, ना मस्त अशी टँगी टेस्ट येते, जी परफेक्ट अमृतसरी छोलेमध्ये असते ती. आता यामध्ये घालूयात हे छोले, शिजवलेले सगळे छोले त्याच्या पाण्यात सकट घालायचे, मिक्स करूयात. वा परफेक्ट रंग आलेला आहे, जसा हवा तसा. आता मस्त 7-8 मिनिटं हे छान उकळून घेऊयात. मस्तपैकी 7 ते 8 मिनिटं छोले या मसाल्यांमध्ये शिजवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकाल काय परफेक्ट रंग आलेला आहे, टेक्स्चर आलेला आहे. काळपट झालं आहे पण एक्स्ट्रीम, अगदीच डार्क काळं झालं नाही. परफेक्ट जसा रंग हवा अमृतसरी छोलेना, तसाच रंग आलेला आहे. क्या बात आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात आलं स्लाईस केलेलं, आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या. यामध्ये ना आपण लाल तिखटाचा वापर अगदी कमी केलेला आहे, त्यामुळे हिरवी मिरची हे करूयात मिक्स. आणि आता इथे आपले मस्त टँची चवीचे एव्हरेस्टचे छोले मसाला वापरून बनवलेले अमृतसरी छोले बनून तयार आहेत. छोले भटुरे म्हणलं की बुंदी रायता आलाच. खारी बुंदी इथे घेतलेली आहे, यामध्ये पाणी घालायचं पुरेसं, आणि या पाण्यामध्येच सोक करत ठेवायची 1-10 मिनिटासाठी. बुंदी रायतासाठी बुंदी सोक होते तोवर इथे मी दही घेतलेलं आहे 1/2 कप. यामध्ये घालूयात चिमूटभर मीठ, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता आपण यामध्ये घालूयात एव्हरेस्टचा चाट मसाला. या चाट मसाल्यामुळे मस्त अशी चटपटीत चव या बुंदी रायत्यामध्ये ॲड होते. सो साधारण 1/4 चमचा हा चाट मसाला. आणि हे दह्याचं मिश्रण छान फेटून घेऊयात. हे दह्याचं मिश्रण मस्त असं क्रीमी झालं पाहिजे फेटून. ही जी बुंदी आपण स्वच्छ धुवून सोक करून घेतली आहे पाण्यात, त्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं. आणि ही भिजवलेली बुंदी यामध्ये घालूयात, करूयात मिक्स. क्या बात आहे. आणि इथे आपला बुंदी रायता देखील बनवून आहे तयार. आता कांद्याचं सॅलड बनवूयात, खूप हायली रिक्वेस्टेड आहे. इथे बर्फाचं पाणी घेतलं आहे, यामध्ये घालूयात या कांद्याच्या फोडी. खूप वेळ ठेवायची गरज नाही आहे, फक्त 1-30 सेकंद वगैरे. त्या फोडी या थंड पाण्यातून काढूयात, पूर्ण पाणी यातलं निथळून घ्यायचं. थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतो ना, त्याचा तिखटपणा कमी होतो, कडवट लागत नाही कांदा, आणि त्याचबरोबर असा मस्त क्रिस्प होतो. आता यावर घालायचे लाल तिखट, कोथिंबीर. आणि आता यामध्ये घालतो आपण एव्हरेस्टचा चाट मसाला. चाट मसाला घालतो आहे त्यामुळे लिंबाचा रस घालायची गरज नाही आहे. 1/4 चमचा हा चाट मसाला, छान अशी चटपटीत चव येते या सॅलडला. दॅट्स इट. आणि आता हे करूयात मिक्स. लागलं तर थोडंसं तेल पण तुम्ही यामध्ये लावू शकता, पण गरज नाही. आणि तुमचं हे अनियन सॅलड बनवून आहे तयार. आता बनवूयात भटुरे. सगळ्यात सोपी रेसिपी आहे ही भटुरे बनवण्यासाठी. 1/2 कप दही घ्यायचं, समप्रमाणामध्ये बेसिकली आपल्याला दही आणि पाणी घ्यायचं. 1/2 कप दही आहे तर 1/2 कप पाणी घेतो आहे. चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये, आणि 1 चमचा बेकिंग पावडर. करूयात मिक्स. यामध्ये ना छान असे बबल्स यायला सुरुवात होतात. यामध्ये बेकिंग पावडर मिक्स केली की तुम्ही बघू शकाल. आता यामध्ये घालूयात 2 कप मैदा. हे आहे ना प्रपोर्शन अगदी अचूक आहे. 2 कप यामध्ये मी घातलेला आहे मैदा, आणि याचं आता पीठ मळून घेऊयात. कणिक छान मळून झालेले आहे, भटुराचं पीठ मस्त दिसतंय, तुम्ही बघू शकाल. एक्झॅक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे, कमी नाही आणि जास्त नाही. आता हवं थोडासा मैदा घेते मी, आणि हे लाटून घेऊ. खूप मैदा लावायचं नाहीतर काय होतं ना, तळताना सगळं पीठ तेलामध्ये पसरतं. सो तुम्हाला गोल हवे गोल भटुरे करा, असे सिलेंडरच्या आकाराचे हवे असेल असे करा. आता हे तळूया. तेल गरम केलेलं आहे, थोडंसं हाय हीटवर तेल गरम करायचं भटुरा तळण्यासाठी. आणि हा भटुरा यामध्ये सोडूयात. हलका हलका प्रेस करायचं. आ हा हा, क्या बात आहे. काय टम्म फुगलेला आहे. हा हा,
असा याला म्हणतात भटुरा आणि मस्त सोनेरी रंगावर आपण तळणार आहोत. छान असा डीप सोनेरी रंग येऊपर्यंत तळूयात. आणि पुरी बनवताना जसं मी सांगते एक बाजू एकच वेळेस तळायची म्हणजे मग ते तेलकट होत नाही. आणि आता हे उलटवूयात आणि ही खालची बाजू पण छान तळून घ्यायची. वा, फोडूनही दाखवते मी तुम्हाला. मस्त होतो हा भटुरा. एकदम इन्स्टंट हाताखालचं साहित्य तरी त्याला जाळी मस्त येते. क्या बात है. आता हा भटुरा हलक्या हाताने काढून घ्यायचा. शक्य आहे तितकं तेल खाली ड्रेन करून घ्यायचं आणि एका टिश्यू पेपरवर काढूयात. वा, आणखी एक तळूयात. मजा येते. वा, सगळ्या बाजूने टमकन फुगून वर आला आहे. तुम्ही बघू शकाल. छान सोनेरी रंग येईपर्यंत ठेवूयात आपण याला. आणि आता उलटवून भन्नाट. आणि जसं मी म्हणाले कुठल्याही आकारामध्ये तुम्ही करू शकता. चवीत काही फरक नाही पडत, आकार बदलला तरी. तर गॅस करते बंद आणि याच पद्धतीने ना मी सगळे भटुरे तयार करणार आहेत. हे छोले मस्त फुगतात आणि असंच टमाटम टिकून राहतात अर्धा ते पाऊण तास. भन्नाट. आणि आता आपले छोले भटुरे सर्व करण्यासाठी तयार आहेत. अमृतसरी छोले. मस्त रंग आलेला आहे. आपण यामध्ये एव्हरेस्टचा छोले मसाला टाकलाय त्यामुळे रंगही सुरेख येतो. त्यांची परफेक्ट अमृतसरी छोलेला जशी चव हवी तशी चवही येते. टमाटम फुगलेले भटुरे आहेत. त्याच सोबत चाट मसाला घालून तयार केलेला बुंदीचा रायता आणि सॅलड. भन्नाट. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीजसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.